माझ्यामध्ये पाच राज्याच्या निवडणुकांचे जे कल किंवा काही ठिकाणचे जे निकाल आतापर्यंत आपल्या हाती आले आपली पहिली प्रतिक्रिया पहिली टिप्पणी काय आहे निकाल पाहता आकडे पाहता पहिली प्रतिक्रिया मला वाटते जी सर्वांची जी तीच माझी आहे ती म्हणजे पाचपैकी चार राज्यांमध्ये भाजपनी निर्विवाद आपलं वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे दुसरी प्रतिक्रिया अर्थातच पाचपैकी पाचही राज्यांमध्ये काँग्रेस नेसनाभूत झालेली आहे पर्यावर्षी नेसनाभूत झाली आहे आता किती टक्के मतदान काँग्रेसला मिळाले इतरांना मिळालं आहे या गोष्टीची चर्चा नंतर होईल आणि ती महत्वाची असेल परंतु जागांच्या पार्श्वभूमीवरती काँग्रेस पाचवी राज्यामध्ये पूर्णपणे निष्प्रभ ठरलेली आहे हा त्याचा दुसरा निष्कर्ष मला वाटतं सगळ्यांना कळेला निष्कर्ष आहे याच्या पलीकडे ह्या सगळ्या घटनांचं एक मापन काय भाष्य काय हा मुद्दा येईल तो आपण नंतर करूया बरोबर आहे काँग्रेस नेस्तनाबूत झाली आहे काय कारण आहेत प्रियंका गांधींनी खरं तर उत्तर प्रदेशामध्ये खूप पहिल्यापासनं मेहनत घ्यायला एक ग्राउंड तयार करायला सुरुवात केलेली होती आपण एकेका राज्याप्रमाणे बोलूयात अर्थात उत्तर प्रदेश सगळ्यात आधी येईल कारण ते मोठं राज्य आहे राजकीय गणितं तिथली वेगळी आहेत काय नेमकं असं झालं की करिश्मा किंवा छाप किंवा संघटन म्हणूयात आपण काँग्रेसचं ते तिथे मजबूत होत नाही कुठे अपयश मिळत नाही मला वाटतं काँग्रेसचं संघटन तिथे होत नाही ही नवी घटना नाही आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीमध्ये त्यांना सगळ्याच्या सगळ्या जागा मिळाल्या होत्या म्हणजे त्यावेळेला उत्तराखंड नव्हतं उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड एकत्र होते त्यावेळेला पंच्याऐंशीच्या पंच्याऐंशी जागा आल्या होत्या एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये एकदम पंच्याऐंशीच्या सात जागा झाल्या फक्त आणि तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदपासून ते आत्तापर्यंत काँग्रेस तिकडे कधीच आपला जम बसवू शकलेली नाही ही घटना सुरू झाली ती म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या मंडलच्या म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद नव्वदच्या मंडलच्या घोषणेनंतर मंडलच्या घोषणेनंतर ज्या प्रकारची समाज विभागणी झाली त्याच्यामध्ये काँग्रेसला स्वतःला नीट प्रकारे त्या समीकरणांमध्ये जमवून घेता आलं नाही आणि म्हणून उत्तर प्रदेशमध्ये एकोणीसशे एकोणनव्वदपासून एकुण आत्तापर्यंत काँग्रेस स्वतःचा जम बसवू शकलेली नाही त्याच वेळेला तिथेच मंदिरचा प्रश्न आला आणि त्या पद्धतीने काँग्रेसने कधीच राजकारण केलेलं नसल्यामुळे त्यांना मंदिर पद्धतीचं हिंदुत्वाचं राजकारण किंवा मंडल पद्धतीचं जाती विभागणीचं राजकारण करता आलं नाही आणि तेव्हापासून काँग्रेस तिथे ते पिछाडीवर नव्हे तर जवळजवळ अस्तित्वहीन झाली तिला काहीतरी जोर देण्याचा प्रयत्न प्रियंका गांधींनी केला परंतु मला वाटतं त्यातला जो तुम्ही मुद्दा वापरला किंवा शब्द वापरला करिश्मा निवडणुका काही एका प्रमाणातच फक्त करिश्म्यावरती लढल्या जातात केवळ करिश्म्यावरती लढल्या गेल्या असत्या तर दोन हजार पंधरामध्येच म्हणजे दोन हजार चौदाला नरेंद्र मोदींचा एवढा महिमा असताना दोन हजार पंधरामध्येच दिल्लीमध्ये सत्तरपैकी सदुसष्ट जागा आपला मिळाल्या होत्या त्यावेळेला केजरीवालांचा असा करिश्मा नव्हता आणि त्यावेळेला मोदींचाच फक्त करिश्मा होता तेव्हा करिश्मेच्या जोरावर जर यायचं असेल आणि मोदींनी प्रचंड जाहिरात केली होती तरीसुद्धा केजरीवाल दिल्लीमध्ये निवडून आले तेव्हा केवळ करिश्प्याच्या जोरावरती निवडून येता येतं असंही म्हणता येत नाही केवळ हिंदुत्वाच्या जोरावर निवडून येता येतं असंही म्हणता येत नाही कारण पंजाबमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा नाही त्याचप्रमाणे पंजाबमध्ये मुस्लिम देशाचाही मुद्दा नाही केवळ किसानांच्या के आंदोलनामुळे निवडून येता येईल दा असंही म्हणता येणार नाही किंवा किसानांच्या करिश्फ्यावर निवडून येता येईल असंही म्हणता येत नाही कारण पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आणि पंजाबमध्ये किसानांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढलीच गेली नाही तिथे आप विरुद्ध प्रस्थापित पक्ष आणि सर्व प्रस्थापित पक्षांवरचा म्हणजे अकाली दल भाजप आणि काँग्रेस या तिन्ही प्रस्थापित पक्षांच्या विरोधामध्ये एक नवा पर्याय शोधण्याचा प्रयत्न झाला आणि तो त्यांच्या दृष्टिकोनात यशस्वी झाला याचा एक अर्थ निदान पंजाबपुरता असं म्हणता येईल की आता प्रस्थापित पद्धतीचं राजकारण आणि प्रस्थापित पद्धतीचं पक्षीय राजकारण किंवा प्रस्थापित प पद्धतीचं करिश्प्याचं राजकारण चालणार नाही याचा उत्तम पुरावा म्हणजे अमरिंदर सिंग याचा प्रचंड दबदबा होता करिश्मा पण होता पण ते स्वतःच जवळजवळ हरतायत आतापर्यंत तरी निवडणुकाच्या प्रमाणे ते स्वतः हरतायत आणि तिथे बादलही हरतायत आता बादलांची जवळजवळ सगळे कुटुंबच हरत आता बादलांचा करिश्मा बादल कुटुंबाचा करिश्मा जवळजवळ पन्नास वर्ष आहे पंजाबमध्ये तोही करिश्मा टिकलेला नाही याच्यावरनं करिश्म्याच्या जोरावरती किंवा पूर्व पुण्याईच्या जोरावरती किंवा पूर्व अनुभवाच्या जोरावरती निवडून येता येतं असं आता म्हणण्याची स्थिती निदान पंजाबमध्ये नाही खरं म्हणजे कुठेच नाही पण निदान पंजाबमध्ये नाही ठीक आहे कुमार सर उत्तर प्रदेश संदर्भातला एक प्रश्न आहे की पश्चिम उत्तर प्रदेश मधून पहिल्या टप्प्यातला प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा अखिलेश यादव यांचं एक जोरदार कमबॅक बघायला मिळालं आणि कदाचित उत्तर प्रदेश मधली जी विधानसभेची निवडणूक आणि लढाई आहे ती अगदी कट होईल असा अंदाज सुद्धा राजकीय विश्लेषकांकडून वर्तवला जात होता पण असं काय घडलं की बहुमताच्या आसपास सुद्धा सपा पक्ष जाऊ शकला नाही वेगवेगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन सुद्धा नाही ते काय घडलं आत्ता सांगता येणार नाही आणि कटाकट कात निवडणूक होईल हे फक्त इतर विरोधी पक्षांचं मत नव्हतं खुद्द भाजपमधले लोकसुद्धा तेच म्हणत होते की आम्हाला की एवढं सहज जाणार नाही इथेही निवडणूक अगदी आठेतटीची होणार आहे असं भाजपातले लोकं म्हणत होते सपाचेही लोकं म्हणत होते काँग्रेसचे ते लोक तिथे प्रत्यक्ष लढाईत नसायस्वा म्हणत होते आणि शिवाय सगळे जे ओपिनियन पोल्स आहेत तेही हेच म्हणत होते की कटाकटीची लढाई होईल जरी एक्झिट पोलमध्ये मात्र संपूर्णपणे बहुमत आणि खणखणीत बहुमत भाजपला मिळेल असं म्हटलं जात होतं तरी विश्लेषक पत्रकार ओपिनियन पोल बाय अँड हे आणि राजकीय प्रत्यक्ष कार्यकर्ते हे कटाकटीची लढाई होईल असं म्हणत होते तर त्यांचे निकष तसं म्हणताना काय होते आणि त्यांचे निकष तसे का चुकले याचा आपल्याला विचार नक्कीच करावा लागेल पण एक निश्चित की कोणत्याही प्रकारच्या पूर्व निकषांवरती आता निवडणुका आपल्याला भाष्य करण्यासारख्या विश्लेषण करण्यासारख्या राहिलेल्या नाहीत आता उदाहरणार्थ बंगालमध्ये तुम्हाला आठवत जाईल बंगालमधल्या सगळ्या एक्झिट पोलनी तृणमूलला दीडशे जागाच्या आसपास दिलेल्या होत्या तिला दोनशे सतरा जागा मिळाल्या सगळे एक्झिट ते प्रसिद्ध झालेत सगळे पोलचं पोल सगळे आले होते कोणालाही ममता बॅनर्जींना दोनशे सतरा जागा भेटेल असं वाटलं नाही आणि कोणालाही भाजप शंभरच्या आत म्हणजे सत्तरवरती अडकेल असं वाटलं नाही कोणालाही असं वाटलं नाही की सी पी एम आणि काँग्रेस पूर्णपणे नाहीसे होतील कारण सी पी एमनी जवळजवळ तेहतीस वर्ष सातत्याने राज्य केलं होतं सी पी एमचा करिश्मावता ज्योतिबसूचा होता टिकला नाही संघटना होती टिकली नाही मतदानांचा हुँ, एक मोठा टक्केवारी त्या टप्पा त्यांच्याकडे होता तोही टिकला नाही काँग्रेसचाही टिकला नाही यावरून बंगालमध्ये जसं एकदम पोतच बदलला ममतानी आणि दुसऱ्यांदा परत ममता येईल याच्यावर कोणाचाच विश्वास नव्हता प्रत्यक्षात तिथे आल्या तामिळनाडूमध्ये अण्णा डीएम केचा जोर होता जयललिता गेल्यानंतर त्याच्यावर सहानुभूती होईल असं वाटलं होतं पण स्टॅलिन आला आणि डीएमके के आली ते त्यामुळे एक लक्षात येईल आपल्याला की भाजपचा जोर आहे असं आपण म्हणतो भाजप राष्ट्रीय पक्ष आहे असं म्हणतो पण तामिळनाडूमध्ये भाजप नाही केरळमध्ये भाजप नाही कर्नाटकमध्ये आत्ता थोडीफार आहे पण आंध्रमध्ये नाही तेलंगणामध्ये नाही पंजाबमध्ये नाही बंगालमध्ये नाही त्यामुळे भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे असं आपण जरी म्हटलं तरी प्रत्यक्षात तसं दिसत नाही आणि काँग्रेस पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात त्यांची शाखा आहे परंतु प्रत्यक्ष विधानसभांमधल्या किंवा लोकसभेमधल्या जागांमध्ये त्याचं प्रतिबिंब दिसत नाही त्यामुळे एक राष्ट्रीय पक्ष निष्फळ झालेला आहे आणि दुसरा राष्ट्रीय पक्ष अजून निर्माण व्हायचा आहे अशा देश आहे आणि आकडे बोलतात निकाल तुमच्या पक्षाचं अस्तित्व हे खर तर त्या आकड्यांवरतीच अवलंबून असतं केतकर सर आपल्यासोबत अभय देशपांडे सर आणि रवी किरण देशमुख सर पण आहेत हे दोघं प्रश्न विचारणार आहेत पण त्यापूर्वी मी एक छोटासा प्रश्न विचारू इच्छिते उत्तर प्रदेशच्याच बाबतीत आपल्याला असं आहे की भाजपसाठी कोणते फॅक्टर्स इतका मोठा आकडा किंवा संख्या गाठण्यासाठी उत्तर प्रदेशात कारणीभूत ठरले कारण गेल्या वेळचा वोट शेअर आणि यावेळचा वोट शेअर याच्यातही फरक आहे वोट शेअर वाढतोय भाजपच्या आणि जागा सुद्धा त्यांना चांगल्या मिळाल्यात एक्झिट पोलचे जे आकडे होते त्यानुसार आपण जर का कम्पेअर केलं तर काय कारण भाजपचा इतका मोठा विजय उत्तर प्रदेशातला आकडेवारीचे दोन अर्थ असतात एक किती जागा मिळतात आणि किती टक्के मतं मिळते या दोन्ही ठिकाणी भाजपला चांगल्या जागाही मिळाल्या आहेत आणि टक्केवारी टक्केवारीसुद्धा आहे आत्तापर्यंत देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्यापैकी सगळ्यात जास्त हिंदुत्वाचा दबाव हिंदुत्वाचा जोर हिंदुत्व विचारसरणीचा लोकांवरती असलेला प्रभाव हा सगळ्यात जास्त उत्तर प्रदेशात आहे केवळ तिथे अयोध्या आणि तिथे राम मंदिर बनतंय म्हणून नव्हे तर तो राहिलेला आहे कायमपणाने राहिलेला आहे ज्या मंदिर वही बनाएंगे या एकोणीसशे नव्वदच्या चळवळीपासून तो राहिलेला आहे उत्तर प्रदेशमध्ये योगी आल्यानंतर तर लोकांना असं वाटलं की असा भगवाधारी हिंदुत्ववादी मनुष्य जर मुख्यमंत्री असेल तर हिंदुत्वाच्या म्हणजे हिंदू धर्माच्या विचारसरणीला आपल्याला हिंदुत्वाच्या विचारसरणीला मोठं यश मिळेल आणि मला वाटतं लोकांचा तोच अंदाज बऱ्याच अंशी खरा ठरला म्हणून चाळीस टक्क्यापेक्षा जास्त मतं आता हिंदुत्ववादी विचारसरणीला मिळाली म्हणजे योगींच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला मिळाली पण जर तुम्ही म्हटलात की ते सार्वत्रिक आहे तर जागांच्या आधारे ते सार्वत्रिक म्हणू शकाल तुम्ही कदाचित एवढ्या जागा मिळाल्या म्हणून परंतु चाळीस टक्के मतं त्यांना मिळतात याचा दुसरा अर्थ साठ टक्के मतं त्यांना मिळालेली नाहीत म्हणजे उरलेल्या साठ टक्के लोकांवरती त्या हिंदुत्वाचा तसा प्रभाव नाही असं तुम्हाला म्हणावं लागेल आणि तसं म्हणणं म्हणजे लोक म्हणतील की तुम्ही सत्य मानत नाही तर सत्य हेच आहे की चाळीस टक्के लोकांवरती म्हणजे बहुसंख्य लोकांवरती एका अर्थाने बहुसंख्य लोकांवरती हिंदुत्वाचा प्रभाव आहे पण साठ टक्के लोकांवरती तो नाही ते सगळे मुस्लिम नाहीत मुस्लिमांची संख्या तिथे सांडपाणी सोळा ते सतरा टक्के आहे मग त्या सोळा सतरा टक्क्याच्या पलीकडे हे साठ टक्क्यातले जे लोक आहेत त्यांच्यावरती तो प्रभाव नाही परंतु ज्याला निर्णायक प्रभाव म्हणतात उत्तर प्रदेशाच्या राजकारणातल्या आकड्यांचा अभ्यास करताना निर्णायक प्रभाव हिंदुत्ववादी विचारसरणीचा होता हे स्पष्ट झाले अभय सर केतकर सर असं आहे की पंजाब आणखी एक राज्य आता काँग्रेसच्या ताब्यातून गेलेलं आहे आणि एकीकडे प्रादेशिक पक्ष भाजपाबरोबर एक कडवी लढत देत असताना काँग्रेस मात्र दोन हजार चौदा नंतर बदललेल्या राजकारणात थोडीशी संदर्भही होत चालली आहे का आणि आता बदललेल्या परिस्थितीमध्ये म्हणजे जा जातीय समीकरणं ते नेहमीचे परंपरागत ठोकताळे याच्या पलीकडे जाऊन काँग्रेस राजकारण करत नाही तोच त्यांच्या पिछेहाटीचा परिणाम आहे का म्हणजे हा जो बदललेला पोत आहे बदललेला पोत काँग्रेसने एकूण नऊ प्रश्न पुऱ्या अर्थाने स्वीकारलेला नाही तो बदललेला पोत स्वीकारायचा म्हणजे काय करायचं म्हणजे त्यांना जातीय समीकरणांच्या आधारेच केवळ विचार करायचा असा अर्थ होऊ शकतो राष्ट्रवाद आणि धर्मवाद या दोन गोष्टी आत्ता एकत्र आलेल्या आहेत काही प्रमाणात विशेषतः उत्तर प्रदेशात आणि इतरही काही भागामध्ये राष्ट्रवाद आणि धर्मवाद एकत्र आल्यानंतर काँग्रेस ती कोंडी कशी फोडू शकेल तर त्यांना असा अतिरेकी राष्ट्रवाद किंवा दुराग्री राष्ट्रवाद किंवा आग्रही राष्ट्रवाद आणि धर्मवाद अशा पद्धतीने त्या अंगीकारावं लागेल मग स्वाभाविकच काही लोक म्हणतील की तुम्ही बदललात आत्ताच त्यांच्यावरती आरोप काही काही लोक करतात की सॉफ्ट हिंदुत्व चालवतात प्रत्यक्षात त्यांच्या कोणत्याही घोषणामध्ये घोषणापत्रकामध्ये कुठेही हिंदुत्ववादाचा अप्रत्यक्ष पुरावा ना पुरा। नाही पण असं म्हटलं म्हणायची पद्धत आहे मुद्दा असा की जर तशा हिंदुत्ववादाशी जोडून घेतलं तर मग ते नव्या परिस्थितीशी जुळवून घेतला असा अर्थ होईल आणि जर मंडल पद्धतीने विचार केला तर नव्या परिस्थितीशी जुळवून घेतला असा अर्थ होईल काँग्रेसने या दोन्ही पद्धतींशी जुळवून घेतलेलं नाही आणि त्या दृष्टीकोनातनं त्यांचा त्या पद्धतीच्या राजकारणामध्ये पराभव होतो हे स्वाभाविक आहे दोन्ही गोष्टी न स्वीकारता ममता बॅनर्जी सारख्या नेत्यांना यश मिळतंय तर ते ते वेगळं पण नाही वाटत नाही मला वाटतं तुम्ही मुद्दा नीट समजून नाही घेतला बंगालमध्ये बंगाली अस्मिता हा एकमेव मुद्दा होता बंगाली अस्मिताविरुद्ध दिल्लीची सत्ता आणि म्हणून गोव्यामध्ये त्यांना काही यश मिळालं नाही गोव्यामध्ये पूर्ण धुवा उडाला तृणमूलचा कारण बंगाली अस्मितेचं राजकारण गोव्यात कसं चालेल त्यामुळे जसं इकडे मंडल किंवा मंदिर ह्या दोन अस्मिता होत्या जातीयत्ताची किंवा धर्माची तशी त्यांनी बंगाली अस्मिता विरुद्ध दिल्लीची सत्ता त्यांनी हिंदुत्वाच्या अस्मितेवर हल्ला केला ना नाही त्यांनी दिल्लीची सत्ता दिल्लीची दादागिरी याच्याविरुद्ध संघर्ष केला म्हणजे एका अर्थाने प्रादेशिक पक्ष म्हणून त्या लढल्या आणि त्या पातळीवरती जसे स्टॅलिन तामिळनाडूमध्ये लढले तशा ममता बंगालमध्ये लढल्या त्यामुळे अस्मितेच्या मुद्द्यावर त्या लढल्या काँग्रेस अशा प्रकारची बंगाली अस्मिता मराठी अस्मिता तामिळ अस्मिता मल्याळी अस्मिता शीख अस्मिता अशा प्रकारचं राजकारण काँग्रेस त्या अस्मितांवरती करू शकत नाही मंडलवादी अस्मितांवरती करू शकत नाही हिंदू अस्मितांवरती करू शकत नाही मग कोणीही असं म्हणेल काँग्रेसच्यासाठी खऱ्या मनाने भलं सांगणार आहे अहो तुम्ही यातलं काहीतरी स्वीकाराहो काँग्रेस तसं स्वीकारू शकणार नाही काँग्रेस स्वतःला संपूर्ण देशाचा एक राष्ट्रीय पक्ष मानते ते विशिष्ट अस्मितांना मायक्रो अस्मिता ज्याला म्हणता येईल त्या मायक्रो आयडेंटिटेरियन पॉलिटिक्समध्ये काँग्रेस जाणार नाही कदाचित अजून हार खायला लागेल ठीक आहे रवी किरण देशमुख देखील एक ज्येष्ठ पत्रकार त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे रवी किरण सर शेटकर साहेब मला असं विचारायचं होतं की आपण दिल्लीत आता राष्ट्रीय राजकारण जवळून बघत आहात राज्यसभेचे सदस्य असल्यामुळं पातळीवर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत यामध्ये एक पक्ष विरोधी पक्ष म्हणून सक्षम ताकदवान असला पाहिजे ही भावना लोकशाहीच्या दृष्टीने मांडणं अतिशय योग्य आहे परंतु गेली काही वर्ष आपण सातत्याने पाहतोय की काँग्रेसला विरोधी पक्ष म्हणून सुद्धा वारंवार कसं अपयशील याची व्यूहरचना आखली जाते आणि काँग्रेस त्या ट्रॅपमध्ये अडकते की काय कारण एकीकडे पक्षातल्या तेवीस ज्येष्ठ नेत्यांनी ते पत्र लिहून सुद्धा अंतर्गत सुधारणामध्ये अजिबात लक्ष घालायचं नाही त्याचा परिणाम पक्ष संघटना विस्कळीत होण्यात होतो आणि दुसरीकडे काँग्रेसला केंद्रस्थानी ठेवूनच विरोधी पक्षांची आघाडी झाली पाहिजे हाही आग्रह करायचा आणि त्यातल्या त्यात, त्यात ममता बॅनर्जींनी वेगळी चूल मांडायचा प्रयत्न करायचा शरद पवार वेगवेगळी स्टेटमेंट्स करत असतात याच याकडे आपण कसं बघताय नाही मला वाटतं तुमच्या या प्रश्नातच तुम्ही उत्तर दिलेलं आहे पहिली गोष्ट म्हणजे हे जे काही तेवीस लोकांचं पत्र तुम्ही म्हणता काँग्रेसच्या विघटनाचं हे पत्र नंतर आलेलं आहे दोन हजार चौदाच्या अगोदर नाही आलेलं आणि काँग्रेसच्या निष्प्रभ होण्याची प्रक्रिया ही आपल्याला प्रगट झालेली दिसते दोन हजार चौदामध्ये म्हणजे त्यावेळेला काही त्या निवडणुकीच्या अगोदर होतं का कोणी पत्र की बाबा काँग्रेस निष्प्रभ होते काहीतरी करा मग आपण म्हणू शकलो असतो की काँग्रेसच्या निष्प्रभ होण्याच्या प्रक्रियेकडे लक्ष देऊन काळजी वाटल्यामुळे तेवीस लोकांनी पत्र लिहिलं आणि त्यांच्या पत्राचं खरं झालं आणि फक्त चव्वेचाळीस जागा दोन हजार चौदामध्ये मिळाल्या तसं झालेलं नाही त्या चव्वेचाळीस जागा मिळाल्यानंतर काही पुन्हा निवडणुका झाल्या तिथे सगळीकडे काँग्रेसला अपयश आलं एकोणीसमध्ये लोकसभेला पुन्हा अपयश आलं त्याच्यानंतर लिहिलेलं पत्र आहे म्हणजे काँग्रेसमधल्या या प्रकारच्या मतभेदांची परंपरा खरी खूप मोठी आहे जुन्या परंपरेमध्ये जाण्यामध्ये काही अर्थ नाही परंतु अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलं त्या पत्रामध्ये मुख्य मुद्दे चूक होते असं कोणीही म्हटलं नाही सोनिया गांधींचं म्हटलं नाही त्यांचा फक्त आक्षेप असा होता की तुम्ही पत्र पक्षाच्या पातळीवरती पाठवल्यावर ते नंतर तुम्ही मीडियाला का दिलं एवढाच प्र चर्चेचा मुद्दा होता त्याच्यावरती दोन मिटिंगा झाल्या व्यवस्थित मिटिंगा होत्या त्या दोन्ही बैठकांना मी हजर होतो तिथे व्यवस्थित चिंतन झालं ते चिंतन इतर म्हणू शकतील विश्लेषक म्हणू शकतील भाष्यकार म्हणू शकतील की तुमचं चिंतन कमी झालं ठीक आहे तसंही म्हणू शकाल पण चिंतन झालं त्या मुद्द्यांवरती चर्चा झाली त्या मुद्द्यांमध्ये सर्व काँग्रेसचे अंतर्गत मतभेद होते ते चर्चेला आले आणि त्या चर्चांच्या अनुषंगाने काही पावलं उचलायचं ठरलं त्याच्याबद्दलची प्रक्रिया अजून चालू आहे ती संपलेली नाही तेव्हा ना संपायला पाहिजे होती काय संपायला पाहिजे होती हो, संपलेली हो, नाही वस्तू आहे संपलेली नाही याचं कारण ह्या काळात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये जुन्या निकषांवरच्याच पद्धतीने निवडणुका झाल्यामुळे काँग्रेसला पुन्हा अपयश आलं त्यामुळे ते निकष आणि ते विश्लेषण याच्या आधारे आता पुन्हा त्यांना पुनर्विचार करून आत्मचिंतन करून संघटनात्मक विचार करावा लागेल जो तिथे आता सुरू झालेलाच आहे तो अजून होईल सर आपली ही चर्चा संपवताना एक अगदी शेवटचा प्रश्न प्लीज थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे आपची चर्चा होते कारण नव्वद जागा एका दुसऱ्या राज्यामध्ये एका आ, स्थानिक पक्षानं मिळवणं ही खूप मोठी गोष्ट आत्ताच्या निवडणुकीमध्ये मानली जाते आपल्याला खरं तर केशव उपाध्यांकडे जायचं आहे पण त्यापूर्वी कुमार केतकर सरांना हा शेवटचा प्रश्न आहे चर्चेमधला सर आप हा पुढचा पर्याय म्हणजे पर्याय शोधले जातात सत्ताधाऱ्यांना पर्याय काय तर आप हा पुढचा पर्याय तुम्हाला वाटतो का दिसतो का आत्ताच्या निवडणुकीतला त्यांचा पंजाबमधला परफॉर्मन्स पाहता पहिली गोष्ट म्हणजे आप हा काही प्रादेशिक पक्ष नाही दिल्लीचाही प्रादेशिक पक्ष नाही आणि पंजाबचाही प्रादेशिक पक्ष नाही पण तो एक पर्यायी पक्ष म्हणजे आत्तापर्यंतचे जे तिन्ही पक्ष राज्यकर्ता पक्ष होते अकाली दल काँग्रेस आणि भाजप त्या तिन्ही पक्षांबद्दल आता पूर्णपणे निराशा असल्यामुळे त्यांनी आता एक चौथा पर्याय म्हणून निवडून पाहायचा असा प्रयत्न केलेला आहे पण म्हणून पंजाबला तामिळनाडूमध्ये किंवा बंगालमध्ये अशा प्रकारचं यश मिळेल अशा प्रकारचं आपण भाष्य करणं किंवा भाकीत करणं हे फारच अनाठाही ठरेल कारण आत्ता तरी ह्या घडीला त्यांनी पंजाबमध्ये एक विकल्प निर्माण केला आणि म्हणून त्यांना तो मिळाला आहे परंतु अशा प्रकारच्या विकल्पाची गरज सर्वत्र आहे असं वाटत नाही तामिळनाडूमध्ये असंही वाटत नाही बंगालमध्ये असंही वाटत नाही ना। आणि त्याच्यामुळे कदाचित त्यांना गुजरातमध्ये काही फा य यश मिळू शकेल काही प्रमाणामध्ये कारण गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोघांच्या पलीकडे कोणाला तरी पर्याय हवा असेल तर तिकडे आप जाऊ शकेल परंतु देशव्यापी पर्याय म्हणून आपकडे कोणी पाहील असं आत्ता चित्र नाही होणारच नाही असं आपण म्हणायचं नाही राजकारणात काही येऊ शकतं चर, मना सर आपले मनापासून आभार आपण वेळ दिलात संवाद साधलात आणि आत्ताच्या आकड्यांचं निवडणुकीचं मतदानाचं विश्लेषण केलं त्याबद्दल मनापासून आभार सर